शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या वतीने कोरोना व्हायरसचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असून संस्थानच्या सर्व विभागांनी स्वच्छतेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी समाधी मंदिर आणि मंदिर परिसरात समक्ष भेट देऊन स्वच्छता विषयक कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. साईबाबा समाधी मंदिर ते कळसापर्यंत स्वच्छता करण्यात आली. गर्दी नसल्यामुळे पहिल्यांदाच ही संधी मिळाली असून या ठिकाणी विद्युत, बांधकाम, पाणी पुरवठा आणि मेकॅनिकल आदी विभागांनी आपल्याशी संबंधित मेंटेनन्सची कामे या ठिकाणी हाती घेतली. प्रतिनिधी संदीप दबंगे, न्यूज टुडे 24, शिर्डी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.